पनवेल विधानसभेचे भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा पनवेलच्या ग्रामीण भागातून प्रचाराचा महाझंजावत पाहायला मिळत आहे. त्याअंतर्गत पनवेलच्या ग्रामीण भागात विविध ठिकाणी मंगळवारी प्रचार दौरा काढण्यात आला होता. या दौऱ्यात सर्वत्र ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार दौरा मंगळवारी नावडे, पेंधर, कोयनावेळे, घोड, नितळस, खैरणे, ढोंगऱ्याचा पाडा, वावंजे, पालेखुर्द, देवीचा पाडा, कानपोली असा होता. या प्रचारादरम्यान कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्वागतासाठी जनता गावोगावी जमली होती. ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करण्यात आले तर ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या लाडक्या नेत्याला भरभरून आशीर्वाद दिले. एकंदर महायुतीचा महाझंजावात दिसून आला. आमदार प्रशांत ठाकूर शहरांसोबत गावांचा विकास करण्यासाठी तत्पर राहिले, त्यामुळे विकासाचा आलेख उंचावत राहिला. म्हणूनच आमदार प्रशांत ठाकूर यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निश्चय कार्यकर्ते व नागरिकांनी केल्याचे चित्र दिसत आहे. या प्रचारात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण शेठ पाटील, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, महापौर डॉक्टर कविता चोतमोल, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, भाजप नेते वसुदेव पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, नगरसेवक संतोष भोईर, माजी सरपंच कृष्णा पाटील, धर्मनाथ भोईर, गौरव भोईर, रवींद्र खानावकर, युवा मोर्चेचे महानगर प्रमुख दिनेश खानावकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. विरोधकांना वाटते भीती रामशेटच्या या मुलाची, विरोधकांना वाटते भीती रामशेटच्या या मुलाची. मतदारांना आवड भारी कमळ फुलाची, प्रशांत दादांची ठेवावो ध्यानी निशानी कमळ फुलाची. मतदारांना आवड भारी कमळ फुलाची, प्रशांत दादांची ठेवावो ध्यानी निशानी कमळ फुलाची. खेळाडूंसाठी स्थापना केली तालुका क्रीडा संकुलाची. मतदारांना आवड भारी कमळ फुलाची, प्रशांत दादांची ठेवावो ध्यानी निशानी कमळ फुलाची. काम आमचं.
शेट्टी कामगिरी मोलाची, प्रचार करण्या अरुण शेट्टी कामगिरी मोलाची। मतदाराना आवड भारी कमळ फुलाची, प्रशांत दादांची ठेवा वो ध्यानी निशानी कमळ फुलाची। पनवेलची जनता देते ही ग्वाही आमदार साहेबांच्या कार्याची, पनवेलची जनता देते ही ग्वाही आमदार साहेबांच्या कार्याची। मतदारानो आता ही ट्रिक मारायची, मतदारानो आता ही ट्रिक मारायची। मतदाराना आवड भारी कमळ फुलाची, प्रशांत दादांची ठेवा वो ध्यानी निशानी कमळ फुलाची। 21 तारखेला होणारी निवडणूक ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला तिचं मतदान होत आहे, आणि या मतदानाच्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये जे चित्र दिसतंय तेच चित्र पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये देखील आहे। संपूर्ण पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या वतीनं आज भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या नात्यानं मला या ठिकाणी संधी दिलेली आहे। पक्षाच्या सगळ्या नेत्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन की एक प्रचंड अशा पद्धतीचा एक उत्साह मतदारांमध्ये भरलेला आहे, आणि 5 वर्षापूर्वीच्या कालावधीमध्ये जे आधीची सरकारं होती त्या सरकारांच्या माध्यमातून झालेली कामगिरी याच्या तुलनेमध्ये भाजप, शिवसेना, RPI, रासप, त्याचबरोबर शिवसंग्राम या सगळ्याच पक्षाच्या माध्यमातून जे काम गेल्या 5 वर्षामध्ये उभं राहिलं आहे त्याला खूप सकारात्मक प्रतिसाद हा लोकांच्याकडून मिळतो आहे। आज लोकांच्या माध्यमातून या सगळ्या कामांची दखल घेतली जाते, आणि निश्चितपणानं या निवडणुकीला सामोरं जात असताना आमचे सगळे पदाधिकारी सहकारी आहेत, युतीमधले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की मला प्रत्यक्षरित्या ज्या गावांमध्ये जायला मिळत नाही त्याही गावांमध्ये अतिशय जोमानं प्रतिसाद करत आहेत। मतदारांचं, त्या त्या गावातल्या कार्यकर्त्यांचं आभार मानतो की ही प्रचार फेरी ही स्वतःची प्रचार फेरी आहे असं समजूनच सगळे कार्यकर्ते उत्साहानं सकाळपासून संध्याकाळपर्यंत या सगळ्या प्रचार फेरीमध्ये सहभागी होत असतात। आणि उमेदवार प्रचार रॅलीमध्ये आहे की नाही आहे, लोकसभेच्या वेळेला जसं मोदीजी म्हणाले मै चौकीदार, तर देश म्हणाला मै भी चौकीदार, तसे आमचे पनवेलमधले आमचे सगळे सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी आहेत की प्रशांत ठाकूर रॅलीमध्ये हजर नसला तर आम्हीच प्रशांत ठाकूर आहे, मीच उमेदवार आहे असं समजून सगळी मंडळी प्रचारामध्ये सहभागी होतात। मला वाटतं की हेच आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीचं आणि मिळणाऱ्या प्रतिसादाचं गमक आहे। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।